हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी भूमिका बदलणं आवश्यक होतं, आमदार फोडले म्हणून टीका केली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला। तर काही जण बिनशर्त काही लढण्याचं नाटक करून पाठिंबा देतात, उद्धव ठाकरेंची टीका। कावे झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राऊत आत्ताच तुरुंगातनं बाहेर आलेत त्यामुळे तसं वाटत असावं, कोणती फाईल ओपन केली या राऊतांच्या टीकेला राज ठाकरेंचं उत्तर। मुख्यमंत्री शिंदेंना उत्तर देताना संजय राऊतांचं वादग्रस्त विधान, मुख्यमंत्री शिंदेंच्या टांगापलटी केला या टीकेला उत्तर देताना राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय राऊत नाचे, राऊतांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचंही वादग्रस्त विधान, राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका। शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना भाड्यानं लोक का घ्यावे लागताय, उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर निशाणा। एकाधिकारशाही देशाला घातक, केंद्राविरोधात असंतोष, संमिश्र सरकार हवं, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल। मोदींच्या धोरणांवर टीका केली, मात्र 5 वर्षात परिस्थिती बदलली, मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं, राज ठाकरेंकडनं मोदींचं कौतुक। मोदी म्हणजे रद्द केलेली 2000 ची नोट, बावनकुळे कालबाह्य झालेला ढब्बू पैसा, राऊतांचा हल्ला बोल। तर शिवकालीन ढब्बू पैशाचं मोल संजय राऊतांना काय करणार, भाजपचं प्रत्युत्तर। लोकसभेसाठी राज ठाकरेंकडे पाठिंबा मागणार वंचितचे उमेदवार वसंत मोरेंची प्रतिक्रिया, तर राज ठाकरेंनी वसंत मोरेंच्या पाठिंब्याबाबतच्या प्रश्नावरच जोडले हात। नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही, खंत वाटली म्हणून प्रचारासाठी बाहेर पडले नाही, भावना गवळींकडनं स्पष्ट। राजश्रीताईंच्या विजयासाठी प्रचार करणार असंही गवळींचं विधान। उद्या माड्यासह सोलापूरच्या राजकारणाचं समीकरण बदलणार, मोहितेंच्या शिवरत्न बंगल्यावरती 3 बडे नेते एकत्र येणार, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येणार। मुंबईतील जागांचा तिढा दिल्लीत, नाराज वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घेतली भेट, गायकवाडांसोबत अमीन पटेल आणि असलम शेखही उपस्थित। सांगलीतनं विशाल पाटलांनी निवडणूक लढवली तर पाठिंबा देणार, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडनं पाठिंबा देण्याचं आश्वासन। आम्ही अदानींचे नवे शेतकरी गरिबांचे सरकार चालवणार, भंडाऱ्यातील सभेतनं राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, उद्योगपतींचं कर्ज माफ होतं मग शेतकऱ्यांचं का नाही, राहुल गांधींचा सवाल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी